नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मोतीचूर लाडू घरच्या घरी कसे बनवायचे आहेत ते शिकणार आहोत। लाडू बनवण्याकरिता आपण आता साहित्य कोणतं कोणतं घ्यायचं आहे ते बघूया। त्याच वाटीने एक वाटी साखर लागेल। मी हे मगज बीज घेतलेलं आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे, आणि हे दोन कलर घेतलेले आहेत, रेड आणि ऑरेंज, आणि इलायची पावडर घेतलेला आहे। आणि आपल्याला तूप लागेल, गो। आता आपण हे तूप तापायला ठेवणार आहोत। आपण आता हे जाड बेसन घेणार आहोत। मोतीचूरच्या लाडूला जाड बेसन लागेल। आता यामध्ये आपण पाणी टाकून भिजवून घेणार आहोत। याच वाटीने आपल्याला 1/4 वाटी पाणी घेऊन हे भिजवायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर छान होईल। थोडं पाणी घालून भिजवायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये एकही घुटळी न राहता छान सॉफ्ट बेसन भिजवून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालायचं आहे, खूप पाणी घालायचं नाही। हळूहळू फिरवत राहायचं आहे। हळूहळू आपले ते जे छोटे छोटे गोळे आहेत ते असे फिरवून घ्यायचे आहे। ह्या गोटळ्या नको राहायला, सॉफ्ट बेसन करायचं आपल्याला। आता हे आपण मोतीचूरचे लाडू हे फक्त विकत आणूनच खातो, त्यामुळे आता तुम्हाला मोतीचूरचे लाडू घरच्या घरी बनवता येणार आहे सोप्या पद्धतीने। नक्की तुम्ही हे लाडू करून बघा। बरोबर जर तुम्ही या वाटीनेच माप घेतलं तर तुमचे लाडू बिघडणार नाहीत। याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे। याच वाटीने एक वाटी, तुम्ही कोणतंही माप घेऊ शकता, कप घेऊ शकता, वाटी घेऊ शकता, काहीही घेऊ शकता, पण दोन वाटी बेसन, एक वाटी साखर आणि 1/4 वाटी पाणी हे जर प्रमाण तुम्ही बरोबर घेतलं तर तुमचे लाडू बिघडणार नाही। म्हणून तुम्ही हे लाडू नक्की करून बघा। एक वेळा बिघडेल, दुसऱ्यांदा बिघडेल, पण तिसऱ्यांदा छान होईल। आता आपण यामध्ये थोडा कलर घालणार आहोत। हे दोन कलर जर तुम्ही घातले याच्यामध्ये तर याचा कलर छान केशरी कलर येईल। म्हणून आपण हे दोन कलर घालणार आहोत। हे बघा, छान फिरवून घ्यायचं आहे। आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आपण आता याची बुंदी गाळून घेणार आहोत। आता आपण हा असा डबा घेणार आहोत। हा बघा डबा घेतला आहे, त्यावर मी असा नॅपकिन ठेवलेला आहे, आणि हा झारा आहे। याला आता हे बघा, आपण असा झारा घेतलेला आहे, असा नॅपकिन ठेवलेला आहे, आणि हा डबा घेतलेला आहे। आता आपल्याला हे असं याच्यामध्ये बॅटर टाकून असं फिरवायचं आहे। आपण याच्यामध्ये हे टाकणार आहोत आणि हे असं फिरवायचं आहे आपल्याला। फास्ट फिरवायचं आहे, पटापट फिरवायचं आहे, म्हणजे की जेवढं लवकर फिरवाल तेवढं लवकर बारीक येईल। Thank you.
अशी बारीक बुंदी आलेली आहे, या चाळणीने काढायची। हाँ, ही बघा अशी काढायची। आपल्याला यासाठी आपल्याला असं पसरड भांडं लागेल, म्हणजे हे असं लागणार नाही। पसरड रंगाचं जर भांडं असेल तर सगळं आतमध्ये येईल, हे असं बाजूला लागणार नाही। हे बघा किती छान बारीक बुंदी झालेली आहे आपली, तुम्ही पण नक्की करून बघा। हे बघा छान कलर पण आलेला आहे आणि खूप छान अशी बारीक बुंदी झालेली आहे। आता ही बघा, आता आपली ही किती छान बारीक बुंदी झालेली आहे। आता आपण पाक बनवणार आहोत। पाक बनवण्यासाठी आपल्याला या वाटीनेच आपण मोजून घेतलेला आहे, एक वाटी साखर, दोन वाटी बेसन आणि सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे। आता याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे। तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता, एकाच वाटीचं प्रमाण करायचं आहे। मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ही एक वाटी साखर घेतलेली आहे। आता हा पाक होईपर्यंत छान असं हलवायचा आहे। पाक झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कलर टाकायचा आहे आणि ही बुंदी पण टाकायची आहे। आता हा आपला पाक होत आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण ते इलायची पावडर घालणार आहोत, थोडा कलर घालणार आहोत। हे मगजबीज मी भाजून ठेवलेली आहे, हे मगजबीज घालणार आहोत। आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे।
छान मिक्स करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपण हे मगज बीज घालणार आहोत, ड्रायफ्रूट्स घालणार आहोत, आणि आता याला आपल्याला थोडं कमी गॅसवर 2 ते 3 मिनटं कमी गॅसवर आता याला आपल्याला 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचं आहे। आता याला आपण छान मुरू देणार आहोत थोडा वेळ। आता हे आपलं झालेलं आहे, आता याला झाकून ठेवायचं आहे 10 मिनटं आणि थंड झाल्यावर लाडू करायचे आहे। आता हे बघा आपलं मिश्रण थंड झालेलं आहे, आता आपण याचे लाडू बांधणार आहोत। हे बघा आता आपण लाडू बनणार आहोत, हलके हलके दाबायचे नाही, हळूहळू हळूहळू असे लाडू बांधायचे आहेत। हे बघा आपले लाडू तयार झालेले आहेत, तुम्ही पण नक्की करून बघा, खूप सोपे आहे। जर माप बरोबर घेतलं तर लाडू बरोबर होतील, म्हणून तुम्ही नक्की करून बघा। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट्स व सबस्क्राईब करा। धन्यवाद।